रविवार को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों नागपुर काटोल महामार्ग का भूमि पूजन किया गया। इस दौरान खासदार कृपाल तुमाने समेत अन्य अधिकारी मौजूद थे। बता दें कि परिवहन की बढ़ती मांग को पूरा करने के लिए राष्ट्रीय राजमार्ग 353 जे के प्रस्तावित दो लेन नागपुर काटोल खंड में नागपुर अमरावती जिले के प्रस्तावित 4 लेन से क्षेत्र में आसपास के शहरों और MIDC का विकास सुनिश्चित होगा, ऐसी जानकारी इस दौरान दी गई। इस हाईवे का 4 लेन का काम नागपुर के आउटर रिंग रोड से काटोल बाईपास तक होगा और परियोजना की अनुमति लागत 1184 करोड़ रुपए होगी। इस परियोजना में काटोल के उत्तर में एक नया 11,950 किलोमीटर लंबा बाईपास बनाने का प्रस्ताव है। इससे कुकड़ी पांसरा, लिंगा, पाड़ी कोतमारी, पेट बुधवार, बोरगोंडी, अमनेरगोंडी, सिरसवाड़ी ये गाँव जुड़ेंगे और काटोल में ट्रैफिक की भीड़ में कमी होगी। इसके अलावा परियोजना में मौजूदा कलमेश्वर बाईपास का 4 लेन विस्तार भी प्रस्तावित है। मध्य प्रदेश बॉर्डर 2016 प्लैन मध्य होता है, तुम्हें घोषणा करा साहबानी मान्यता दी रस्त्याला। साहब अपने भाषण मध्य संगल मैं साहब अभिनंदन करते कि रस्त्याला सुधा अपन आज ये मान्यता देना है। साहब अपने नेतृत्व या जिल्ह्याचा या राज्याचा या देशाचा विकास होता है, आम गर्व है। अपन सर्व मंडळी या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांची मी धन्यवाद व्यक्त करतो। आणि त्या बायपासची सुद्धा मागणी आज आपण पूर्ण करून दिलेली आहे, त्याबद्दल मी मनापासून आपल्याप्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो। परंतु साहेब, हा कुकडी पांजरापर्यंत तो रस्ता आलेला आहे, इकडे काटोलला त्याला जोडला गेला पाहिजे म्हणून 2 किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी राहिलेला आहे। तो काटोल पर्यंत त्याला जर जोडला तर काटोल शहराकरता त्या ठिकाणी एक चांगलं व्यवस्था त्या ठिकाणी होणार आहे, अशी माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे। साहेब, अनेक योजना आपण त्या ठिकाणी देशामध्ये राबवत आहात, या काटोल शहरालाही चांगलं करायचं असा पद्धतीचा विचार मनामध्ये त्या ठिकाणी असल्यामुळे आमच्या काटोलच्या रेल्वे स्टेशनवर चांगल्या प्रकारच्या गाड्या त्या ठिकाणी थांबाव्या। आमचे मोठे प्रवासी या ठिकाणी काटोल नरखेडच्या भागात जातात नागपूरला, परंतु त्यांना पासेस मिळत नाही, DRM कडून त्या चांगल्या प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत नसल्यामुळे, म्हणून माननीय खासदार साहेबांनाही माझी विनंती आहे की ही गैरसोय त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी दूर व्हावी। या शहराला साहेब आम्ही एक संकल्प केलेला आहे। इस दौरान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने विविध योजनाओं के बारे में जानकारी दी, साथ ही बताया कि विदर्भ का कपास बांग्लादेश में जाए, इस उद्देश्य से भी कार्य किया जा रहा है जिससे विदर्भ के कपास की मांग बढ़ेगी। बांग्लादेश मध्ये चालला सूत कपड़ा कापूस बांग्लादेश में चालला, कारण बांग्लादेश जगातला पहिला देश आहे की जो रेडीमेड गार्मेंट मध्ये पहिल्या नंबरवर आहे, पण त्याच्याकडे कापूस नाही होता। मी आता आपल्या ऍग्रो विजन तर्फे आम्ही आता मोठी कॉन्फरन्स घेणार आहे जीनिंग प्रेसिंग वाल्याची आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याची, आणि मी बांग्लादेशच्या गृहमंत्र्याशी बोललो आता इथून कापूस JNPT म्हणजे मुंबईला पाठवणार आणि मुंबईवरून चितगावला ढाक्याला पाठवणार, तर कॉस्ट जास्त आहे। आता आम्ही नवीन व्यवस्था केली की वर्धेवरून डायरेक्ट हल्दिया म्हणजे कलकत्ता, आणि तिथून 4,000 टनाच्या बागमधून डायरेक्ट एक पाणगाव पोर्टवर त्या ठिकाणी आपलं कंटेनर राहील, म्हणजे लॉजिस्टिक कॉस्ट अर्धी होईल आणि आपला कापूस आणि सूत आणि कपडा हा बांगलादेशमध्ये विदर्भातला निर्यात होईल, म्हणजे विदर्भातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळेल आणि इथल्या लोकांना रोजगार मिळेल। आता ते जवळपास सुरू झालं, हळूहळू आपल्याला आपल्या भागातली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर करण्याकरताही प्रयत्न केला पाहिजे। बता दें कि इस परियोजना में 13 विकलूर अंडरपास, 5 फ्लाईओवर और 29.58 किलोमीटर सर्विस रोड शामिल होंगे। इससे कलमेश्वर और काटोल के लिए यातायात सुरक्षित और अधिक सुविधाजनक हो जाएगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ दिशा हटवार, BCN News नागपुर।